वेलकम टू द सपना जूम स्कूल चैनल। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र। आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1 द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर पाहणार आहोत। आता इथे सूचना वा काय दिलेली आहे, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, आवश्यक त्या ठिकाणी आकृती काढावी, रचनेतील कंस खुणा खोडू नये आणि गणकयंत्राचा वापर करू नये। गणकयंत्र म्हणजेच कॅल्क्युलेटरचा वापर करू नये। प्रश्न पहिला, एखाद्या प्रश्नाच्या बहुपर्यायी उत्तरापैकी योग्य तो पर्याय निवडा। चार गुणांसाठी प्रश्न आहे, म्हणजे एका प्रश्नाला एक गुण आहे। 3x+5y=9 आणि 5x+3y=7, तर x+y ची किंमत खालीलपैकी कोणती? चार ऑप्शन दिले, त्यातलं योग्य ते उत्तर निवडायचं मित्रांनो। आणि ज्या मित्रांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल ना, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न पर्याय आणि त्याचं उत्तर लिहायला विसरू नका, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यांना पण ते पाहता येईल। ओके, आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला आवडत असतील आणि जर तुम्हाला अजूनही प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ पाहायचे असतील, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी गणिताची प्लेलिस्ट दिलेली आहे 9वीची, तुम्हाला ती पाहून घ्या। आणि चॅनल पेजवरती जर तुम्ही गेलात आणि तिकडे जर तुम्ही बघितलं तर इयत्तावर आपण सेक्शन केलेले आहेत, ओके, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीचे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतात, तर तुम्ही चॅनल पेजला व्हिजिट करायला विसरू नका। प्रश्न दुसरा, 25 व 4 यांचे मध्य प्रमाणपद खालीलपैकी कोणते? x3=2, ओके, मग x किती? जर 6+5=y, y=20, ओके, तर y ची किंमत खालीलपैकी कोणती? आता खालील उपप्रश्न सोडवा, 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर काढा। ओके, शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा, 75 x 100। वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर लिहा आणि चले वापरून विधान गणिती भाषेत लिहा। त्याच्या आयताची लांबी व रुंदी यातील फरक 6 आहे। आता कोणत्याही दोन कृती पूर्ण करा। जर a/b=3/4 तर 3a/3b किती? आणि 3x+0=99, म्हणून 3x=टिंबटिंब आणि x=टिंबटिंब। प्रश्न तिसरा, खाली दिलेल्या गुणोत्तरांच्या जोडीतील क्रमसंबंध ठरवा। 4/9 आणि 7/8, ओके, मग 4×8 आणि टिंबटिंब गुणिले टिंबटिंब, ओके, या रिकाम्या जागा तुम्हाला भरायचे मित्रांनो। कोणतेही चार उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत। पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा, 52 आणि 78। x+y=7 या समीकरणाच्या 2 उकली लिहा, गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा, 47x+50। चले वापरून विधान गणिती भाषेत लिहा, 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4,500 रुपये आहे। जर a/b=3/2/3 तर 4a+3b/3b किंमत किती? आता कोणती एक कृती पूर्ण करा। मित्रांनो इथे काय आहे, तर इथे कृती दिलेली आहे सोडवून तुम्हाला, ओके, म्हणजे दोन संख्यांची बेरीज 36 आहे। पहिल्या संख्येच्या 8 पटीतून 9 वजा केले असता दुसरी संख्या मिळते, तर त्या संख्या शोधा। फक्त रिकाम्या जागा भरायच्या आपल्याला, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवून घ्या। ओके, आता पान 3 वरती बघा दुसरा प्रश्न, a/b=1a/bk त्या गुणधर्माचा उपयोग करून रिकाम्या जागे योग्य संख्या लिहा। इथे भर रिकाम्या जागाच भरायच्या आपल्याला। आता पुढचा प्रश्न, कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा, एक सामायिक समीकरणे सोडवा, 2x+y=5 आणि 3x+y=5, गुणोत्तर जोडीतील क्रमसंबंध ठरवा, √13/√8 आणि √7/√5। आणि बघा, ABCD हे समांतरभुज चौकोन आहे, त्याच्या कोन A व कोन B याच्या मापाचे गुणोत्तर 5:4 आहे, तर कोन B चे माप काढा। दोन उपप्रश्न सोडवा, म्हणजे एक सामायिक समीकरणे सोडवा, ओके, x+2y=2 आणि x+2y=10। पुढील संख्या क्रम पारंपरिक आहेत, प्रमाणात आहेत का ते ठरवा, 2, 4, 8 आणि 1, 2, 3। एका बागेतील आंबा चिक्कूच्या झाडाच्या संख्येचे गुणोत्तर 2:3 आहे। जर त्या बागेत प्रत्येक प्रकारची 5 झाडे जास्त लावली असतात, त्याच्या संख्येचे गुणोत्तर 5:7 झाले, तर त्या बागेतील आंब्याची व चिक्कूची झाडे किती आहेत? आता पाचवा प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा, एकच प्रश्न सोडवायचे, त्याचे 3 गुण आहेत। प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे, प्रियांका दीपिकाच्या पेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वय काढा। आणि जर 15a² + 4b² / 15a² + 4b² = 47/7, तर a/b ची किंमत काढा। ओके मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका सोडवा। आणि जर तुम्हाला अजूनही व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनल पेजला व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका, म्हणजे तुम्हाला सपना झूम स्कूलिंग चॅनलने जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।